तर तयार झालेला आहे आपला चिकनचा रस्सा ग्रेव्ही, ज्याला आपण न चिकनला न फोडणी देता ज्या वाटणात बनवलेली आहे ते तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि तरी बघा किती लाल व्यवस्थित मस्त अशी आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा असा चिकनचा रस्सा ना नक्की ट्राय करून जरूर सांगा कसा झालेला. अगदी लाजवाब आणि मस्त असा बनतो, खमंग असा रुचकर आणि खूपच टेस्टी लागतो. आणि भाकरी पण आता करायला घेतलेली आहे, एका साईडला तवा ठेवते. आता आपण जो कट वाटण जे केलं होतं ना, जसं मी मगाशी दाखवलेलं त्याचं हे वाटण केलेलं आहे. याच्यामध्ये टाकलेलं आहे सुकं खोबरं, थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो, हे सर्व त्याचं वाटण केलेलं आहे. इकडे तीन मध्यम आकाराचे मोठे कांदे. चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आपण तीन मध्यम आकाराचे कांदे चांगले आधी तेलामध्ये परतून घेऊया. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे कांदा लाल झाला की. आणि जसं मी तुम्हाला मगाशी वाटण दाखवलेलं ना, ते वाटण ह्या पद्धतीने तयार केलेलं आहे. याच्यामध्ये तीन मध्यम आकाराचे टोमॅटो, दोन मोठ्या वाट्या सुक्या खोबऱ्याच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लसूण पाकळ्या, अद्रक, कढीपत्ता याची पेस्ट केलेली आहे एकत्र. आणि चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून एका साईडला ठेवलेले आहे, त्याला मॅरिनेट केलेलं नाही आहे. आपण डायरेक्ट कच्च्यालाच फोडणी देणार आहोत. तीन मोठे कांदे घेतलेले आहेत, कांदे जरा बऱ्यापैकी वापरा, त्याने चिकनचा जो हा रस्सा आहे अतिशय छान आणि खमंग होतो. कांदे चांगले लाल झाले आणि हळद थोडीशी लाल झाली की त्याच्यामध्येच आपण हा हे जे वाटण केलेलं आहे ते टाकणार आहोत. जास्त पातळ वाटण नाही करायचंय, बऱ्यापैकी मध्यम असं घट्टच वाटण ठेवायचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. कच्च्या चिकनला फोडणी देण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक मोठा टोप घेतलेला, त्या टोपामध्ये आधी तेल टाकलेलं, त्या तेलामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे टाकलेले. कांदे थोडेसे लाल झाले कापल्यानंतर कापून टाकलेले, उभे कापून. कांदे थोडेसे लाल झाले की आपण त्याच्यामध्ये हळद थोडीशी ॲड केलेली. हळद ॲड केली की जे आपण वाटण करून ठेवलेलं ना ते वाटण टाकलेलं आहे. ते वाटण जरा व्यवस्थितपणे एकत्रित हलवून घेतलेलं होतं, त्याच्यानंतर बऱ्यापैकी ते वाटण लाल झालेलं. मग त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे दोन लहान पाऊच एव्हरेस्टचे जे चिकन मसाले असतात ना ते, आणि आपला घरचा काळा मसाला चिकनचा, तो याच्यामध्ये आता व्यवस्थितपणे मिक्स कप केलेला आहे. आणि चांगला ह्याचा सुगंध येईपर्यंत ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, एक किलो चिकन स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आणि चिकनचा रस्सा करण्यासाठी दुसरी गोष्ट, इकडे पाणी जे आहे ते बॉईल करून ठेवलेलं आहे. डायरेक्टली जे पाणी असतं आपलं ते असं वापरू नका, कधीही बॉईल केलेलं पाणी टाका, त्याच्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती मस्त लागते. आणि हा रस्सा खाण्यासाठी सुद्धा एकदम मस्त असा बनतो चिकन न शिजवता. तर तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून कमेंटने कळवा कसा झालेला. आता हा मसाला व्यवस्थितपणे लाल झाला की आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे चिकन. आणि चिकन ॲड केलं की थोडंसं परतल्यानंतर आपण हे पाणी टाकणार आहोत. आणि एक 10 ते 15 मिनटं जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही ना तोपर्यंत आपण हे व्यवस्थितपणे उकळून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा अशी रेसिपी ट्राय करून जरूर कमेंटने कळवा कशी झालेली. आणि जर रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तयार झालेला आहे आपला चिकनचा रस्सा ग्रेव्ही, ज्याला आपण न चिकनला न फोडणी देता ज्या वाटणात बनवलेली आहे ते तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि तरी बघा किती लाल व्यवस्थित मस्त अशी आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा असा चिकनचा रस्सा ना नक्की ट्राय करून जरूर सांगा कसा झालेला. अगदी लाजवाब आणि मस्त असा बनतो, खमंग असा रुचकर आणि खूपच टेस्टी लागतो. आणि भाकरी पण आता करायला घेतलेली आहे, एका साईडला तवा ठेवून त्याच्यावर मी गरमागरम भाकरी करणार आहे. भात झालेला आहे तर गरमागरम भाकरीसोबत अगदी भाकर चुरून खाण्यासाठी हा रस्सा आपला रेडी आहे. तर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलचे बेल आयकन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.